मोताळा तालुक्यातील शेतशिवारात तूर पिकाने पिवळा शालू खरीपाची पेरणी शेतकऱ्यांनी केली एक दाना पेरला की त्याचे हजार होतात या नवनिर्मितीचं तंत्र हे शेतकऱ्यांना चांगलं माहीत आहे खरीपाची पेरणी मोताळा तालुक्यात शेतकऱ्यांनी केली सुरुवातीला पाऊस चांगला झाल्याने मध्यंतरी पीकही चांगले होते मात्र ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीन व कापसाचे तालुक्यात नुकसान झाले मात्र जमिनीत पाण्याची ओल कायम राहिली आता मात्र तालुक्यात तूर पीक चांगले बहरले आहे असे दृश्य मिळत असून अनेकांचे नजरा झुलकावणारे तूर पिकाचे चित्र सध्या तालुक्यात आहे तूर पिकाने पिवळा शालू नेसला की काय अशी उपमा देता येईल असे पीक सध्या बहरले असून तूर पिकावर गेल्या महिन्याभरापासून शेतकरी राजा विविध कीटकनाशके आदींसह मशागत करीत आहे याचे फलित म्हणून काय मोतळा तालुक्यात यावर्षी तूर पीक चांगले बहरले आहे त्यामुळे यावर्षी उत्पन्न वाढीचे संकेत दिसत आहे